आज आपण पाहणार आहे तिळगुळाच्या कोसल्या. त्या बनवायच्या कशा ते बघूया. त्या मिश्रणापासून तुम्ही उकडीचे मोदक सुद्धा बनवू शकता. चला तर बघूया. आज आपण बघणार आहे तिळाच्या कोसल्या. तर ह्या बनवायच्या कसं, त्यासाठी लागणारं साहित्य, त्याच्यासाठी मी इथे गूळ घेतलेला, भाजलेले तीळ घेतलेले, हळदीचे पानं आहेत, तुम्ही केळीचे पानंसुद्धा घेऊ शकतात, सुपारीची फुलं, तूप, विलायची, जायफळ आणि तांदळाचं पीठ. तर हे फुलं मी कशासाठी घेतले, तर आपण याला नॅचरल असा कलर देऊया त्यासाठी हे फुलं घेतले. फुलं कलरसाठीच उपयोगी नाही, तर याचे आरोग्यासाठी पण भरपूर असे फायदे आहेत, ते मी बनवताना तुम्हाला सांगेलच. चला तर आपण आता बनवायला घेऊया. आता आपल्याला इथे एक पॅन घेऊन त्यात एक ग्लास पाणी टाकायचं. आणि हे जे मी सुपारीचे फुलं घेतले होते ते आपण याच्यात टाकू. याचा आपण आता काढा बनवून घेऊया, म्हणजे याचा अर्क उतरून घेऊया. तो कलर मी आता कोसले बनवण्यासाठी वापरणार आहे. छान पाणी उकळलं की आपण त्याची उकड बनवून घेऊया तांदळाच्या पिठाची. अशा प्रकारे आपल्या फुलाचा रंग ना या पाण्यात उतरला. तर आपण याला याचं हे काढून घेऊया. आता आपण तांदूळाचं पीठ आहे त्याचं आता कसं करायचं मी जे सांगते, हे आपण तांदूळाचं पीठ घेतो. यावर हे छान उकळताचे पाणी अर्क फुलाचं पीठ टाकायचं आपल्याला. फुलांमध्ये औषधी असे उपयुक्त असे गुणधर्म आहेत जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. वजन कमी करण्याकरता आपण त्याचा काढा पिऊ शकतो, तसेच नॅचरल कलर म्हणून वापरू शकतो. गरम असल्यामुळे लगेच आपण ह्याच्यात हात नाही घालायचं, पहिले चमच्याने एकत्र करून घेऊ. कोसलेला सुंदरसा असा कलर येईल. अशा प्रकारे आपली उकड बनवून तयार आहे. आता आपण त्याला करायला घेऊया. आणि मी इथे गूळ तिळगूळ तयार करून ठेवलेलं, त्याच्यात विलायची फूड, जायफळ ते पण बारीक करून घेतलेलं. ते आपल्याला याचं केळीचं पानं असेल तर केळीचं घ्या, माझ्याकडे आहे. हळदीचं पान तर मी हळदीचं पान घेतलं, त्याला पण थोडं तूप लावून घेऊया. स्वच्छ धुवून घ्यायचं, मग असं तूप लावायचं, उकळ घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला एक गोळा घेऊन पाण्यावर असं आपण घ्यायची आहे पातीसारखं. आणि आपलं तयार झालेलं मिश्रण आपण फोल्ड करून असं शेप देऊ. या प्रकारे मी सगळं या मिश्रणाचे असे बनवून घेणार आहे कोसले. आणि ते स्टीमर ठेवलेलं ते आपल्याला वाफायला ठेवून द्यायचं आहे. पाणी घालून त्यात असं स्टँड ठेवायचं, त्याला छान गरम होऊन ते होईपर्यंत आपण हे असे सगळे बनवून घेऊन मग त्यात आपण वाफायला ठेवूया. अशा प्रकारे स्टीम करायला ठेवलेले आहे. स्टीम झाले की आपण याला काढून घेऊया. मी सुपारीचे फुलं वापरले, हे अगदी ऑप्शनल आहे, कलरसाठी वापरले. तुम्हाला असेल तुमच्याकडे अवेलेबल तर वापरा, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. आपल्या कोसल्या बनवून आता तयार आहे. आता आपण काढून घेऊ. वापरून झाला की अशा प्रकारे याला छान पानाचा आकार पण आलेला. केळीच्या पानावर केलं तर अतिशय उत्तमच राहील. कोसले बनवतो याची अजून एक पद्धत आहे. मी जे पाण्यात तर सांगितलं ते एक आहे. नाही गोळा बनवून असं आपण लाटण्याने लाटून घ्यायचं आणि तिळाचं मिश्रण बनवून आता बघा त्याचा आकार पण दुसरा येतो. मिश्रण याच्यात असं टाकून घेतलेलं, आता ते पलटवून टाकायचं. त्याला आकार बघा कसं द्यायचं, छान आपण मस्त भरलेली दिसत आहे ती. अशी घेऊन त्याला आपण आता शेप देऊया. या पद्धतीने सुद्धा बनवू शकता. आणि आता आपण याला वाफवायला ठेवूया. केळीचं पान किंवा हळदीचं पान खाली ठेवायचं
आणि आपल्या कोसल्या त्या वाफायला ठेवायच्या. अशा प्रकारे आपल्या तांदळाच्या कोसल्या बनवून तयार आहे. दोन्ही पद्धतीने बनवू शकता. नक्की बनवून बघा आणि साजूक तुपासोबतच खायचे आहे. आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.